नमस्कार, मी राम धनगर. आपण पाहतात वत्सगुल्मला हिव. आनंद आणि हर्षोत्साहाचा सण म्हणून आपण सर्वजण दिवाळीकडे पाहतो. परंतु याच दिवाळीच्या चार दिवशी सुकाळीवर आसमानी संकटाचं विरजण उठलंय. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावून घेतल्याने बैराज्या दुःखात आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील सोयाबीन, तूर आणि कपाशीसह अनेक पिकांची नासाडी झाल्याने शेतकऱ्याचं पुरत यावेळी दिवाळी निघालेलं आहे. पाहुयात उत्सुकतेने लाईव्ह सहा विशेष वृत्तांत. साहेब, पळाटीचं नुकसान किती झालेलं आहे? हे असं सगळ्या पूर्ण गावात असं जवळपास 90% झालेलं आहे. पुन्हा सोयाबीनचं पण नुकसान झालेलं आहे, उभ्या सोयाबीनाचं, सुड्याचं, सगळं याच्याखाली पाणी गेलेलं आहे. आता जवळपास 20-25 हजार रुपये खर्च आलेला आहे एका एकराला. आता काय करावं काही समजेना आम्हाला. दाखवून काय फायदा नाही, 90% नुकसान झालं साहेब. सगळं रात्रीच्या 10 मिनिटाच्या पाण्यानं आमच्या 12 महिन्याच्या मेहनतीवर पाणी फेरलं साहेब. काही नाही फायदा साहेब याचा. आम्ही विमे काढा, काही काढा, टोल फ्री नंबर लागत नाही, कोणी सर्वे करायला येत नाही. लय शेतकऱ्याची बेकार हालत आहे साहेब. तुम्ही तरी आले, फोन लावतात, पण इथं कोणी यायला तयार नाही साहेब. काल रात्री झालेल्या पावसात 90% शेतकऱ्याचं नुकसान आहे. 90% शेतकऱ्याचं नुकसान आहे. हे बघा, हे पळाटी बघा, हे बघा. रात्री पावसात अधिक लोकांचे सोयाबीन भिजले, काही लोकांच्या तुरीच्या हे तुरी मोडून पडल्या. आता याच्या इथं सांगाल येरी कोणी पण साहेब लोक ऑफिसर येतील. आता कोण आलं इथं? 100 फोन केले आम्ही इथल्या कृषी आपलं याला पण फोन केले, कलेक्टर ऑफिसला फोन लागत नाही. त्याच्यानंतर आपल्या याला पण फोन केले आम्ही पीक विमाला, तिथं पण फोन लागत नव्हता. नुसतेच नंबर डायल करून दिलेले, तुम्ही फोन करा ना, असं करा तसं करा, कोणाचाच फोन लागत नाही. इथं फक्त आम्ही इथं टाईमवर पोहोचणारे फक्त मीडियावाले, दुसरं कोणीच मीडिया इथं टाईमवर पोहोचू शकत नाही, पोहोचलं पण नाही. सोयाबीनला पूर्णपणे कोविड फुटले. मी पीक विमासुद्धा काढले, तरी मला शासनानेची 100% भरपाई देण्यात यावी अशी मी त्यांना विनंती करतो. फडणवीस सरकारला, शेतकऱ्याचे मायबाप आहे म्हणतात ना, ते आता कळेल त्याचं सर्व काय आहे ते. वाशिम जिल्हा पूर्ण असा नासधूस झालेले सर्व पिकं लोकांची. सोयाबीनाच्या याच्यातून कोंब येले, सोयाबीन तूर पराठी शेंगातून, झाडाच्या शेंगातून हे येले. सर्व लोक, सर्व वाशिम मीच नाही, सर्व वाशिम जिल्ह्यात हीच परिस्थिती आहे. शासनानं लवकरात लवकर याचे पाहणी करावं आणि या लोकांना भरपाई देण्यात यावी. मी रवी घुगे, शेलगाव येथील रहिवासी. आमच्या इथे या अवकाळी पावसामुळे इथे पहाटीचं एवढं नुकसान झालेलं आहे की पूर्ण पहाटी पूर्ण अशी हे झालेली आहे, झोपून गेलेली आहे, त्याचे फांद्या मोडल्या आहेत. त्यामुळे आमची एवढी आर्थिक नुकसान झालेली आहे. परत अशीच दिवाळी आमची, दिवाळी सणासुदीच्या दिवसामध्ये असं आम्हाला एक दुःखाचं हे केल्यासारखं आम्हाला हे होतं आहे की आमच्यासमोर आमचं पीक असं मोडतं आहे किंवा त्याचं नष्ट होतं आहे, त्याचं नुकसान होतं आहे आणि आम्ही काहीही करू शकत नाही. कारण की हा परतीचा पाऊस, अवकाळी पाऊस, या पावसामुळे आम्हाला खूपच दुःखामध्ये चाललं आहे आणि दिवाळी आमची पूर्ण ही दुःखामध्ये चाललेली आहे. आज दिनांक 28/10/2019 रोजी ब्रह्मा येथे सकाळी शेताची पाहणी केली असता 27 तारखेला रात्री जो मोठ्या प्रमाणात पाऊस आणि वादळ झालं, शेतकऱ्यांचं जसं कपाशी मुख्य म्हणजे 60-70 शेतकऱ्यांची कपाशी आहे, सर्व शेतकऱ्यांची कपाशी माल भरपूर असल्यामुळं आणि पाण्याच्या प्रवाहामुळं ते सर्व नुकसान झालेलं आहे. जास्तीत जास्त सोयाबीन आपलं तुरीचं याचं कपाशीचं नुकसान झालेलं आहे. तुरी पण काही मोडून पडलेलं आहे आणि ज्या लोकांचे सोयाबीन उभे आहेत, काही लोकांच्या सुड्या लागले आहेत, ते थोडंसं उडून गेल्यामुळं सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्याच्याकरता पाहणी चालू आहे. तसा अहवाल आम्ही वरिष्ठांना लगेच सादर करणार आहोत. नमस्कार, वत्सगुल्म लाईव्हच्या शेतकऱ्याची दयनीय अवस्था या विशेष कार्यक्रमामध्ये आज मी आहे ब्रह्मा गावच्या शिवारामध्ये. पाऊस, त्या जीवावर शेतकरी राबराब कष्ट करतो, तोच पाऊस जेव्हा गरज असते तेव्हा तो येत नाही आणि गरज नसताना
असा धोधो बरसून ओटातोंडाशी आलेला घास तो काढून घेतो. ऐन दिवाळीच्या चार दिवसीय सणासुदीच्या सुकाळीवर पावसाने आपले थेंब ओतून शेतकऱ्याच्या काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये दुःख ओतलेले आहे. पाहू शकता आपण शेतामध्ये उभं असलेलं सोयाबीन, या उभ्या असलेल्या सोयाबीनला कोंब फुटलेले आहेत. आता हे सोयाबीन सोंगून तरी काय कामा ना, याला हमी अगोदरच हमीभाव नाही आहे आणि अशा सोयाबीनाला घेणार तरी कोण, म्हणून हा शेतकरी येथील हातबल झालेला आहे. सोयाबीनसोबतच पराठी, कपाशी आणि इतरही पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर नुकत्याच निवडणुका झालेल्या आहेत. राजे महाराजे, आमदार, खासदार आपापल्या पक्षाचे कामं करताना व्यस्त होते गत महिन्याभर. त्यांना ती त्यांची 5 वर्षाची आता एक जबाबदारी भेटलेली आहे. परंतु बैराजासाठी ग्राउंड झिरोवर धावून कोणी येतो का, हाच एक प्रश्न आहे. जर्नालिस्ट चंद्रसेन सह वत्सगुल्म लाईव्हसाठी राम धनगर, ब्रह्मा, वाशिम.